नमस्कार, मी आहे वैशाली। किचन कट्टा यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आणि मी आज बनवणार आहे की मुलांच्या आवडीची एकदम चटपटीत अशी व्हेज फ्रँकी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मटार, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, फरसबी बारीक चिरून घेतलेली आहे, गाजर, बीट, कांदा, टोमॅटो, ढबू मिरची, हे सिमला मिरची, सिमला मिरची, कांद्याची पात आणि बटाटा उकडून घेतलेला आहे, चिरलेली मिरची, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस लागणार आहे। आपण रोल करण्यासाठी थोड्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि भाजण्यासाठी लोणी घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण मटार बटाट्याची भाजी करून घेणार आहोत। त्यासाठी कढई तेल घालून तापायला ठेवलेली आहे। अंदाजे 4 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये जराशी मोहरी, जिरं, हिंग, हळद घालणार आहोत। त्याच्यानंतर कांदा जरासा बारीक चिरलेला घालणार आहोत। कांदा जरासा गुलाबी होईपर्यंत परतायचा। कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की त्यामध्ये जराशी आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आपण। आणि त्याच्यानंतर परतून झाला की त्यामध्ये जरा मटार घालूयात। मटार जरासं भाजून घ्यायचं फोडणीमध्ये। जरासं भाजून झालं की त्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत। यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ चवीपुरतं, जराशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि 5 मिनिटं वाप काढून घेऊया। आपण वाप देऊन भाजी रेडी झाली आहे, गॅस बंद करून। आपण फ्रँकीच्या भाजीसाठी कढई तेल घालून तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। कांदा थोडा परतला आहे। त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात। कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये ह्या सर्व भाज्या घालून घेऊयात। बीन्स, कांद्याची पात, गाजर, कोबी, टोमॅटो, सिमला मिर्च, बीट, थोडीशी कोथिंबीर, ह्या सर्व भाज्या मीडियम फ्लेमवरती चांगल्या भाजून घ्यायच्या। 5 मिनिटे भाजून झाले। ह्या भाज्या थोड्याशा परतून झाल्या की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। भाज्या थोड्याशा परतून झाल्या आहेत। आता त्यामध्ये आपण टोमॅटो सॉस घालणार आहोत।
श्वास थोडासा भरपूर घालायचा, जेणेकरून मुलांना हा श्वास फार आवडतो घातलेला. थोडासा सोया श्वास. त्या श्वासमध्ये सर्व भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या. घरामध्ये जेवढ्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या जरी या प्रांकीमध्ये घातल्या तरी चालतात. ही भाजी आपण 10 मिनटं वाफवून घेतलेली आहे. आता आपली भाजी ही तयार आहे. श्वास लावून झाला की त्यामध्ये आपण सुरुवातीला मटार बटाटा भाजी घालणार आहोत. या मटार बटाटा भाजीवरती आपण फ्रँकीची भाजी घालणार आहोत. ही भाजी घालून झाली की आपण अशा पद्धतीने आपण फ्रँकीचा रोल करून घ्यायचा. असो, मी इथे तव्यावरती थोडंसं लोणी घालून हा फ्रँकीचा रोल आहे तो भाजून घेणार आहे. थोडंसं हा फ्रँकी रोल मुलांच्या डब्यासाठी पण खूप चांगला आहे. हल्लीची मुलं भाजी खाण्यासाठी फार तर्रे असतात मुलांचे. ही व्हेज फ्रँकी ना मुलांच्या डब्यासाठी खूप छान आहे, मुले खूप आवडीनं खातील. जर उरलेली शिळी चपाती असेल तर आपण ही भाजी बनवून त्यामध्ये घालून देऊ शकतो डब्याला. असे हे फ्रँकी रोल आता खाण्यासाठी एकदम रेडी झाले आहेत.